160 कोटींची कुपवाडा ड्रेनेज योजना आता ती 250 कोटींवर गेली आहे, कारण नवीन 70 किलोमीटर लाईन वाढवली असल्याचं महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे. 160 कोटींची कुपवाडा ड्रेनेज योजना 250 कोटींवर गेली आहे, कारण नवीन 70 किलोमीटर लाईन वाढवली असल्याचं महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितलंय. कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदुम यांनी ड्रेनेज योजनेत जवळपास 90 कोटी इतकी वाढ झाल्यावर आक्षेप घेतला. मात्र त्यांच्याही वार्डात नवीन पाईपलाईन वाढवण्यासाठी त्यांचंच पत्र आहे असं सुरेंशी यांनी सांगितलंय. योजनेच्या जागेवरून हा वाद सुरू झाला असून महासभेच्या मंजुरीनंतर या योजनेच्या वाढीव कामावर शिक्कामोर्तब होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. नेतेमंडळी दाखवला, आयुक्त साहेबांपुढे चर्चा केली, नगरसेवकांना नगरसेवकही आले होते. प्री प्रिलिमिनरी रिपोर्ट म्हणजे आपण तात्विक मान्यतेसाठी तांत्रिक आपण महापालिकेकडनं शासनाला आपण जमा करणार आहे. तर सन्माननीय काही सदस्यांनी पेपरला आज स्टेटमेंट दिले की 160 कोटीचा होता तो 250 कोटीचा केला. तर माझं त्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की 2011-12 ह्याच्या पद्धतीने तो केलेला होता. काही सदस्यांचे त्यामधले जे काय आहेत ते रोड राहिले होते, काही भाग राहिला होता, तो भाग वाढवला. आपण त्या नगरसेवकांना नकाशा दिला, त्या पद्धतीने नगरसेवकांनी हा हा भाग शिल्लक राहिलाय आणि पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षाचा अंदाज घेऊन हा डीपीआर तयार करायचा किंवा हा फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट तयार केला. 70 किलोमीटरच्या लाईन वाढल्या, त्या त्या वॉर्डातल्या नगरसेवकांची पत्र आली, त्या पद्धतीने हे वाढवलेलं आहे की भविष्यात आता योजना येऊन पुढे काही विस्तारित भाग वाढेल त्या पद्धतीने ही योजना वाढवली आहे. त्यामध्ये सर्व नगरसेवकांची पत्र आहेत आणि ज्यांनी आता हा आरोप केलाय त्यांचंही त्यात पत्र आहे की हा हे भाग आमचे राहिले ते भाग वाढवा आणि त्या पद्धतीने 70 किलोमीटरचा भाग वाढवलाय. दुसरी गोष्ट, डीपीआर तयार करायचं काम चालू आहे आणि डीपीआर तयार करायला जे 3-4 महिने जाणार आहे तो आपला जो पिरियड आहे जो वेळ आहे तो वाया न जाता आपण प्री फ्लेक्झिबिलिटी रिपोर्टसाठी आपण आज शासनाकडे सादर करतात आयुक्त साहेबांच्या लेटर हेडवर. ते सादर केल्यावर त्यांचा अजून काही क्युरी येतील, काही समस्या काही ते आपल्याला सूचना करतील, त्या सूचना तयार करून आणि मग आपण हा रिपोर्ट महासभेला ठेवून महासभेची मान्यता घेऊन आपल्याला मग परत शासनाकडे सबमिट करायला लागतो. जे काही नगरोत्ताचे जे पैसे आहेत ते पैशासाठी त्या बजेटला तरतूद करण्यासाठी आपण हा पुढे प्री फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट पाठवलेला आहे.